नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी बियाणी स्कूल इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम शाळेत आज कारगिल विजय दिवस निमित्त वीरमरण लाभलेल्या वीरांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विनोद बियाणी यांच्या हस्ते अमर जेवान स्तंभ या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले सर्व मान्यवर सर्व विद्यार्थ्यांनी हातात मेनबत्त्या पेटवून जवानांप्रती सद्भावना अर्पण केली याप्रसंगी मनोज बियाणे डॉक्टर संगीता बियाणी विनोद बियाणी स्मिता बियाणी रोनक बियाणी राधा झवर संगीता चांडक शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन आदी मान्यवर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी मुकुल धांडे यांनी कारगिल मधील जवानांचे कठीण परिस्थितीतील देशासाठी लढणे देशासाठी कामी येणे याबाबतीत सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुद्रसेन यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना जवानांविषयीची जाणीव आणि जनजागृती केली देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयी सविस्तर दिली। आज के इस 26 जुलाई 2022 कारगिल विजय दिवस के अवसर पर हमारे स्कूल की तरफ से विद्यार्थियों की तरफ से और आने हुए हमारे सभी सम्मान्य अतिथियों की तरफ से हमने कैंडल जलाकर और चक्र अर्पित करके सभी वीर जवानों को हमने आज श्रद्धांजलि दी है हम नमन करते हैं उस वीरों को जिन्होंने हमारे देश के लिए जीत दिलाई जय हिंद जय भारत Kargil Vijay Diwas is a memory of the victory of the Kargil War in India. It is celebrated on 26th of July every year. It is it was celebrated on it was the day on 1999 when India has won the Kargil War against Pakistan. We celebrated the victory of the Kargil War every year. People pay homage to the soldiers and martyrs of the of the war. <laughs> Jai Hind, Jai Bharat.